हाय, हॅलो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर तुमचं माझ्या चॅनलवरती पॅशन लाईफ विथ प्रेसिलामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा मी व्हिडिओ घेऊन आली आहे माझ्या मुलीच्या जीवनातील एक सुंदरसा असा क्षण मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, तुम्हाला आवडेल. हे आहेत माझ्या मुलीच्या फर्स्ट होली कम्युनियनचे अल्बम आहे हा, हे मी तुम्हाला दाखवते. कारण आम्ही व्हिडिओ बनवला नव्हता, त्याच्यामध्ये फक्त आम्ही अल्बम बनवून घेतलेला त्यावेळे. आणि ही तिची फ्रेंड आहे, फ्रेंड म्हणजे माझ्या फ्रेंडची मुलगी आहे. आणि दोघांचा एकसाथच केला होता आम्ही, म्हणजे कसं एका खर्चामध्ये बरं पडेल ना, दोघांना मिळून केला होता सेलिब्रेशन. आणि हा आमच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक मुलीच्या जीवनातला एक छान असा सुंदर असा क्षण असतो. माझे मिस्टर, मी, माझा मुलगा आणि मुलगी माझे. या आम्हीच आहोत. सुंदर असे क्षण होते ते. हा माझा मुलगा आणि ही माझी बहीण आहे. आणि माझी जाऊसुद्धा, माझ्या काकांची मुलगी, ती माझी बहीण. काकांची मुलगी, माझी जाऊ आणि बहीण दोन्ही पण, पाच नंबर जाऊ माझी. आणि ही भावाची बायको, हे माझे काका, माझे पप्पा, माझी मम्मी आणि मिस्टर माझे. आणि ह्या माझ्या चुलत भावाची मुलगी आहे. आणि हा माझ्या बहिणीचा, म्हणजे माझ्या जावेचा मुलगा. आणि हा माझा मुलगा. इतके आहे फुल फॅमिली आमची. आणि त्याच्यामध्ये थोडीशी गावातली माणसं मंडळीसुद्धा आलेली आहेत, म्हणजे मुंबईमध्ये राहतात ती. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवते. ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत. आणि हे माझे मोठे दीर, ते आता आमच्यामध्ये नाही आहेत. त्यांना वर्ष झालं आज जाऊन, आमच्यापासून खूप दूर निघून गेले आहेत ते. कोरोनाच्या काळामध्ये त्यांना वारले ते. आणि ही माझी चुलत भावाची बायको. आणि मग ही सगळी पुरी फॅमिली आहे. हे माझे बहिणी, म्हणजे दीर माझे पाच नंबर, माझे बहिणीचे मिस्टर. हा भाऊ, हा सुद्धा भाऊ, हा माझा भाऊ, हा पण भाऊ, हा काका. हा भाऊ माझा जवळ राहतो, म्हणजे हा काकांचा मुलगा आहे तो. आणि सगळी माणसं त्यामध्ये. आणि हे तुम्ही बघू शकता, जेसिका अँड सारा हे नाव. जेव्हा सेलिब्रेशन, रात्रीचं सेलिब्रेशन होतं, सकाळी चर्चमध्ये त्यांना कम्युनियन दिला होता, म्हणजे ख्रिस्तप्रसाद. आणि हा केक आहे जो बायबलच्या आकारामध्ये बनवला होता. आणि ही अँकर आहे अँकरिंगसाठी. आणि हे राऊंड चालले मी डान्स करणार तेव्हा. ही माझी फ्रेंड आणि तिची मिस्टर आणि तिची मुलगी. हे केक कटिंग चाललं आहे. इथे खूप मस्त एन्जॉय केलं होता, सगळ्यांना खूप मजा आली होती. इथे डान्स चालले आहेत आणि तिथे स्प्रे वगैरे, आणि इथे सुद्धा डान्स सगळं. व्हिडिओ असता तर खूप व्यवस्थित बघायला भेटला असता, पण नाही, आम्ही फोटोज केले होते. जेवढा आमचा बजेट होता त्या बजेटप्रमाणेच आम्ही केला होता सेलिब्रेशन. इथे माझी मुलगी आणि मिस्टर डान्स, दोघं डान्स करतात. आणि हे माझ्या फ्रेंडचे मिस्टर आणि त्यांची मुलगी, त्यांचा डान्स चालला आहे. हा भाऊ आहे माझा आणि भावाची बायको. खूप अशी लोकं आली होती, दोघांच्यामध्ये मिळून होती ना, तिच्याकडून सुद्धा आणि माझ्याकडून सुद्धा खूप माणसं होती. आणि खूप सारा एन्जॉय केलेला. आता मगाचे पप्पा दिसत नव्हते, हे माझे पप्पा आहेत आणि माझे काका. आणि ही माझी मम्मी, खूप बारीक आहे मम्मी माझी. आणि एकदम साधी भोळी मम्मी, गावातच असतात त्यामुळे. आणि ही माझी मोठी जाऊ आणि हे माझे मोठे धीर. स्वभावाने खूप प्रेमळ होते, स्वभावाने एकदम प्रेमळ स्वभावाचे होते. आणि कधीच कुणाला उलट न बोलणारे. हे सगळे आंटी, अंकल, आंटी आहेत. त्यांचा मुलगा, माझ्या फ्रेंडची फॅमिली,
ही माझी बहीण दीर आणि ह्या सिस्टर सुद्धा आले होता चर्च मध्ये जे सिस्टर असतात ना त्या सिस्टर सुद्धा सेलिब्रेशनला आले. हा भाऊ माझा जो सध्या माझ्याजवळ असतो तो भाऊ काकांचा मुलगा आणि हे सुद्धा दीर आहे दीर आहेत आणि ही माझी जाऊ आणि त्यांच्या दोन मुली आणि हे अल्बममध्ये जेव्हा जागा राहिली होती तेव्हा हे फोटो आम्ही त्यांना दिले होते. हे करून हे माझ्या मुलाचा फोटो आहे लहानपणीचा आहे. हा ही छोटी मुलगी माझी आणि ही मी आहे इथे. ही सुद्धा मुलगी जेव्हा नवरात्री असते ना तेव्हा दांड्या खेळायला जायची तेव्हाचे. आणि हा मुलगा हे मी मिस्टर मी मिस आणि मिस्टर माझे हे छोटे पिल्लू दोघं असताना. हा आहे चर्चमधले फोटो. ही सगळी मुलं होती चर्चमध्ये त्यावेळी जे होली कम्युनियन घेताना फर्स्ट होली कम्युनियन. हे सगळे चर्चमधले फोटो आहेत आणि हे सगळा हा ही आहे मी आणि माझे मिस्टर. तेव्हा आमचा हे लुक होतं आम्ही गाऊन घातले होता लॉंग गाऊन असा वेस्टर्न टाईपचा सकाळी चर्चमध्ये आणि संध्याकाळी मी राडी पार्टीला साडी घातली होती. हे बघा होली फादर होली कम्युनियन देताना माझ्या मुलीला. हे माझ्या मम्मी पप्पाचं घर आहे तिथला बाहेरचं अंगण असेल तिथे क्रॉस आहे तिथला फोटो. आणि हा माझा बाळ छोटावाला म्हणजे एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे. हा जॉय आहे तेव्हा 4-5 महिन्याचा होता तेव्हाचा फोटो आहे त्याचा. हे झाले हे हा जुना फोटो हा पार्टीचा फोटो आणि हे शेवट. तर हे होते आमच्या फर्स्ट होली कम्युनियनचे फोटो. आय होप की तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ वॉच केला असेलच. तर हे होतं जे अल्बम मी तुम्हाला दाखवला जो तुम्हाला मी शेअर केला आहे त्यामधले फोटोज ते माझ्या मुलीच्या फर्स्ट होली कम्युनियनचे फोटो आहेत. तिने पहिल्यांदा ख्रिस्त प्रसाद स्वीकारला आहे देवाकडची वाटचाल म्हणजे पहिलं पाऊल पुढे केलेलं आहे. हे सगळ्या आमच्या ह्याच्यामध्ये मुली मुलगा हे ख्रिस्त प्रसाद स्वीकारतात पण एक काळ असतो आणि त्या काळानुसारच हे करायचं असतं. त्यासाठी 2-3 वर्ष चर्चमध्ये त्या प्रार्थना पूर्ण शिकवली जाते मुला मुलींना. आणि तर मी हा तुम्हाला शेअर केला आहे. कसे वाटले तुम्हाला फोटो आवडले का? आणि सकाळी चर्चमध्ये तिचं ख्रिस्तप्रसाद स्वीकारल्यानंतर आम्ही रात्री सेलिब्रेशन ठेवलं होतं माझी फ्रेंड आणि तिची मुलगी तिच्या मुलीचं आणि दोघांनी मिळून आम्ही अर्ध्या खर्चामध्ये हे केलं होतं. आणि त्यामुळे आम्हाला खूप सारा म्हणजे भरपूर मदत झाली नाहीतर एकटीला मला जमलंच नव्हतं. आणि मी मुळात विचारही नाही केला होता की सेलिब्रेशन वगैरे करायचं पण ती माझी फ्रेंड आली त्याच्यानंतर ती बोलली की आपण दोघांनी मिळून करूया का. मग मी विचार करून हो बोलले आणि खरंच खूप मस्त असं झालं आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केला सगळ्यांना खूप आवडला. पहिली गोष्ट म्हणजे एकदम बोलतात ना जसं आमच्यामध्ये लग्न करतात तशा पद्धतीने झाला एवढा डान्स जेवण वगैरे खूप छान असं झालं आणि ते पाहून सगळ्यांना आम्हाला खूप चांगलं वाटलं. सो तर मी हे अल्बम भर 2-3 वर्षाची गोष्ट आहे तो अल्बम मी मधलं शेअर करते तुम्हालाही दाखवते आमच्यामध्ये कशी काय असते प्रोसेस असते. तर तुम्हाला जर हे आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि एक म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ वॉच करता तेव्हा पूर्ण वॉच करूनच लाईक करा. तुम्ही व्हिडिओ अर्धा वॉच करता लाईक करता त्याचं लाईक भेटत नाही वाईटी कट करून टाकतो कारण लाईक मतलबच नसतं. जर तुम्ही व्हिडिओ कधी कधी असे पण असतात की व्हिडिओ फक्त स्टार्टिंग झाले की येतात कमेंट करतात वाव मस्त वगैरे आणि निघून जातात लाईकसुद्धा करतात कारण व्हिडिओ पूर्ण वॉच करतच नाही त्यामुळे त्याचं लाईक आम्हाला भेटत नाही काहीच फायदा होत नाही. आम्ही पण कोणाच्या पण लाईववर व्हिडिओजवरती जातो तेव्हा पूर्ण वॉच करूनच मी लाईक करते. नाहीतर लाईक करू नका पूर्ण व्हिडिओ वॉच करा नंतरच लाईक करा. फक्त तिथे कमेंट करून की मी तुमच्या व्हिडिओवरती आले असं दाखवायला नको आहे मला. पूर्ण वॉच करून जेव्हा टाईम भेटेल तेव्हा वॉच करून लाईक करा तरच ते लाईक आम्हाला भेटेल नाही तर लाईक भेटणार नाही. बाय बाय पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.